Try to find out the goals. Attitude. Start where you stand. Start where you stand. आईच्या गावात कोण रे? मी आहे. मी. लक्ष कुठे होत? लक्ष कुठे होत? तुमच्याकडेच आहे मॅडम. माझ्याकडे खिडकीच्या बाहेर. बरं सांग, मी काय शिकवत होते सांग ना. थांब थांब, मी येते तुझ्याकडेच येते. थांब मॅडम, जरा उठ उठ ना मॅडम. अरे राजा बस रे, कशाला घाबरतोस? तुम्ही सगळे आमची मुलंच ना, त्रास होतोय डोळ्यांना. हो मॅम, ते डोळे दुखतात ना म्हणून सूर्यप्रकाश घेत होतो. हो का? मला माहित नव्हतं तुझ्या डोळ्याचं. जरा बाहेर ये. नाही. अरे तू घाबरू नको, मी तुला शिक्षा नाही करत. ये. नाही राहू दे ना मॅडम. अरे राजा ये रे. ये मॅडम. मॅडम राहू दे ना. अरे ये रे राजा, घाबरू नकोस. मॅडम ऐका ना मॅडम. अरे घाबरू नकोस, एक काम कर. सर सर, डोळ्यांचा त्रास आहे ना, आता तिथून खिडकीतून बघण्यापेक्षा खिडकीच्या खाली उभा राहा आणि डोळ्यांनी डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट, डायरेक्ट सूर्यप्रकाश दिसेल, डोळे लगेच चांगले होतील. हा मॅडम, ते झाले की तू आतमध्ये वर्गात ये. मॅडम मॅडम नको ना. मॅडम मॅडम ऐका ना. मॅडम ऐका ना. मॅडम मॅडम. साईराज. मॅडम. क्लासरूमच्या बाहेर काय करतोयस? चिंतन. चालत जरा चिंतन बरं होतं ना, म्हणून म्हटलं त्या क्लासरूम. गोडबोले मॅमचा क्लास असेल. मॅडम आता कॉलेज म्हटल्यावर चालायचंच ना. लेक्चर. साईराज, दिस इज रॉंग. दिस इज जस्ट सो रॉंग. तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासाठी काहीतरी स्वप्न बघितले असतील ना रे. मॅडम हे माझ्याकडे बघून बोला ना. तुझ्याकडेच बघतीये मी, तुझंच लक्ष नाही आहे माझ्याकडे. हे बघ, 11वीचं वर्ष खूप नाजूक असत. मॅडम माझी तर सगळीच वर्ष नाजूक होती, मी ना कुठल्याही वर्षी फेल झालो माहितीये. हे बघ, जे काही करायचंय ते मन लावून कर. असं नको त्या ठिकाणी मन का लावतोयस? ओके मॅडम. आपल्याला आपले टार्गेट ठरवून ठेवायला हवे, जसं मी माझं टार्गेट कधीच ठरवलंय. माझं टार्गेट सेट आहे मॅडम. आणि मी तुला कुछ ना कहो. हाय. कुछ भी ना कहो. क्या काय काय झालं? आज आपल्याला वर्गाच्या बाहेर काढलं. का रे? का बाबा, का असा वागतोयस? बाबा चुकलो. कधी चुकत नाही तू. तुझ्या एवढ्या चुका आहेत की हार्डवेअरचं दुकान टाकावं लागेल. बाबा जुना चूक नाही करायचा. आपण तरी नवीन काय करतो ते सांगा एकदा. बाबा बाबा सॉरी, खरंच चुकलो. बाबा पण तुझा खबरी कोण आहे सांग ना. बाबा जरा बोलायचं होतं. मग हे काय करतो, बोलतोयस ना, मग बोल पटकन. सॉरी बाबा, मला बाईक हवी. काय बाईक? आता तू का जोक करतोयस? बाबा प्लीज नाही म्हणू नकोस. हे बघ, मी आजच पेपरात वाचलंय की BST ची भाडेवाढ झाली म्हणून. भाडेवाढ झाली मग त्याच्याशी माझा काय संबंध? मी BST ड्रायव्हर आहे, तिथे माझी काय पार्टनरशिप नाही आहे. काही सांगतोय? हे बघ बाबा, माझी एवढी ऐपत नाही आहे. तुला जर बाईक हवी असेल ना तर स्वतः मेहनत कर, कुठेतरी नोकरीला लाग, पैसे जमा कर आणि स्वतःची स्वतः घे बाईक. कळलं ना बाबा? प्लीज. हे बघ, मी जास्तीत जास्त ना तुला बसनी एक राऊंड मारून आणू शकतो. चल ग, चाललो. बाबा बाबा, एकच एकच बाईक. कुछ ना कहो.
कुछ भी ना कहो। काय? कुछ भी नहीं कहो।